हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब व्हिडिओ. सो आज आपल्या स्टुडंटचा मॉडल शूट डे आहे 3. तर आज आपल्या स्टुडंटचा लास्ट डे आहे मॉडल शूटचा. तर असे स्वतःहूनच मेकअप करणार आहे, माझी हेल्प नाही घेणार आहे. तर आपण बघूया आज आपल्या स्टुडंटचा मेकअप कसा होतो. सो सर्वात पहिला मी माझ्या स्टुडंटला दाखवत आहे की आपण लेन्स कसं लावू शकतो. हुडेड आईज असल्यावरती थोडा प्रॉब्लेम होतो स्टुडंटला लेन्स लावायला. सो मी माझ्या स्टुडंटला तेच गाईड करत होती आणि तिनेसुद्धा एकदम सुंदर व्यवस्थित प्रकारे लावला आहे. आणि मेन म्हणजे तुमच्या मॉडलच्या डोळ्यालाही जास्त त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची. मी तिला विचारलं तेव्हा ती बोलली की नाही, मला त्रास नाही झाला, व्यवस्थित लागली. आणि इथे माझ्या सेकंड स्टुडंटची सेकंड मॉडल आहे, लेहंगा ब्राईड करते आहे ती. आणि आता आपण इथे फाउंडेशन चेक करत आहेत. स्किनच्या हिशोबाने परफेक्ट फाउंडेशन अप्लाय करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि इथे आपण जे ब्राऊन डॉट्स दिले आहेत त्या काही काही ट्रिक्स असतात जे तुमचे प्रॉब्लम्सला हाईड करू शकतात आणि ते आपल्या क्लासेसमध्येच आपण शिकवतो. आणि इथे मी माझ्या सेकंड जी स्टुडंट आहे तिला पण थोडं हेल्प करत आहे. तिने एकदम परफेक्ट बेस केला आहे. फक्त जे काय 5 to 10% मी माझ्या स्टुडंटला हेल्प करत असते जर मिस्टेक्स असतील तर. आणि त्याचबरोबर आपण ज्या मॉडेल किंवा ब्राईडवर काम करतो ते पण तेवढे कम्फर्टेबल आहेत की नाही आपण ह्याचंही काळजी घ्यायची. आणि मेकअपमध्ये परफेक्ट कॉन्टॉरसुद्धा आलं पाहिजे. व्यवस्थित कॉन्टॉर केल्यावरती तुमचा मेकअप खूप सुंदर दिसतो आणि कॉन्टॉर परफेक्ट डायरेक्शनमध्ये पण ब्लेंड होणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि आपल्या 45 डेजच्या बेसिक टू ॲडव्हान्स क्लासमध्ये आपण आपल्या स्टुडंटला हेअरस्टाईल, मेकअप, साडी ड्रेपिंग हे तर शिकवतो, पण आपण ब्राईड्सच्या मॅनेजमेंट्स असतात, त्यांचे कॉस्च्युम, त्या कॉस्च्युमवरती व्यवस्थित प्रकारे जे ज्वेलरी असतात हे आपण कसं सिलेक्ट करू शकतो, हेअरस्टाईल वगैरे हे पण आपल्या स्टुडंट्सला आपण सांगतो. फेस जर ब्राईडचा छोटा असेल किंवा ब्राईडचा फेस मोठा असेल तर तुम्ही कुठली हेअरस्टाईल करू शकतात, कुठली त्यांना सुंदर वाटेल हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. त्याचबरोबर आपण आपल्या क्लासमध्ये स्टुडंट्सची हँड्स ऑन प्रॅक्टिस घेत असतो, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग आणि डिफरंट प्रकारचे आय मेकअप आपण आपल्या क्लासमध्ये शिकवत असतो, त्याचीसुद्धा स्टुडंट प्रॅक्टिस करत असतात. आणि त्याचबरोबर आपला एक्झाम डे पण असतो ज्याच्यामध्ये रिटर्न एक्झाम असते. स्टुडंटचे पोर्टफोलिओ एक्झाम शूट मीन्स मॉडल शूट झाल्यावरती स्टुडंटला एक रिटर्न एक्झाम द्यावी लागते. मेकअपच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतात, मेकअप, हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंगच्या रिलेटेड. सो आता माझ्या स्टुडंटचा मेकअप इथे झाला आहे. लॅशेस लावून झाल्यावरती त्यांचा पूर्ण लुक कम्प्लीट होतं आहे. आणि तुम्ही बघू शकतात ही लेहंगा ब्राईड माझ्या स्टुडंटने केली आहे आणि खूप सुंदर मेकअप तिने केलेला. आणि हा महाराष्ट्रीयन ब्राईड लुक, मला मेकअप खूप आवडले. तुम्हालाही आवडले असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.